नमस्कार, मी मंदार पणसे। आत्ताचा सर्वात मोठा प्रश्न सरकार कुणाचं, हा प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे, 19 तारखेला मिळणार आहे, ज्यावेळेला मतदानाची मोजणी केली जाईल। पण त्याचबरोबरीनं आता जे अंदाज निघतायत, वेगवेगळे अंदाज येतात, असाच एक महत्त्वाचा अंदाज चाणक्यसोबत केलेला अंदाज घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत याच कार्यक्रमामध्ये। आणि त्यासोबत आमच्यासोबत तज्ज्ञ असणार आहेत। पण त्यापूर्वी पाहूयात जे मतदान झालं आहे राज्यभरामध्ये त्याची परिस्थिती काय आहे। राज्यात 6 वाजेपर्यंत सरासरी 59% मतदान झालं, तर 6 वाजेपर्यंतची जिल्हानिहाय आकडेवारी अजून आलेली नाही। जिल्हानिहाय आकडेवारी 5 वाजेपर्यंतची उपलब्ध आहे, आकडेवारी काही वेळातच स्पष्ट होणार आहे। राज्य सरासरी 59% मतदान राज्यामध्ये झाल्याचं आत्तापर्यंत दिसतंय। गोंदिया 65%, यवतमाळ 52%, धुळे 51% आणि सांगली 64%, हिंगोली 61%, मुंबई 47%, उस्मानाबाद 60%, सोलापूर 62%, रत्नागिरी 56%, हिंगोली आता आपल्याला दिसतंय, मुंबई जिल्हा 47%, उस्मानाबाद 60%, सांगली 66%, सोलापूर 62%, रत्नागिरी 56%, कोल्हापुरामध्ये सर्वाधिक दिसतंय 71% मतदान झालेलं आहे कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये 66% मतदान झालंय। तुळशीच्या लढतीये तिकडे, त्यामुळे साहजिकच सगळेजण बाहेर पडलेले दिसतायत। नंदुरबार 63% मतदान झालेलं आहे, जळगावमध्ये 51% मतदान झालेलं आहे आणि वाशिममध्ये 51% मतदान झालेलं दिसतंय। अमरावतीमध्ये 57%, चंद्रपूर 57% आणि त्या व्यतिरिक्त जालनाला 60% इतकं मतदान झालेलं आहे। या मतदानाच्या व्यतिरिक्त नाशिकमध्ये 56% मतदान झालेलं आहे, हे मतदान 5 वाजेपर्यंतचं आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये 40% मतदान 5 वाजेपर्यंत नोंदवलं गेलेलं आहे आणि 6 वाजल्यानंतरचं मतदान आपल्याला कळेल। पण साधारणतः जे मतदान झालेलं आहे ते साधारणतः महेश 2009च्या 59 जी काही सरासरी होती तेवढंच झालेलं आहे, म्हणजे निरुत्साह म्हणता येणार नाहीये त्या तुलनेमध्ये। निरुत्साह नाही म्हणता येणार, कारण बऱ्यापैकी याच्यात दोन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात। ते म्हणजे ग्रामीण भागामध्ये लोक भरभरून मतदानासाठी बाहेर आलेले आहेत आणि शहरी भाग, ठाणे आणि मुंबई, हे दोन जर महत्वाची शहरं जर बघितली, या परिसरामध्ये राज्यातील जास्तीत जास्त शहरी लोकसंख्या केंद्रित झालेली आहे त्या भागात। मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये 5 पर्यंत 40% फक्त मतदान झालेलं आहे आणि याच्यामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये फक्त 47% मतदान झालेलं दिसतं। त्यामुळे एकूणच शहरी मतदार जो आहे तो आधी सुद्धा दिसायचा, तो या निवडणुकीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। त्याच संदर्भात आपण सुरुवातीला चर्चा करणार आहोत डॉक्टर नीलम गोरे आपल्या सोबत आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार प्राध्यापक प्रकाश पवार आपल्या सोबत आहेत, राजकीय विश्लेषक, आणि स्टुडिओमध्ये आमच्या सोबत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर काँग्रेसचे खासदार सोबत आहेत आपल्या या चर्चेसाठी। आणि या व्यतिरिक्त आपण चर्चा करणार आहोत, खरं तर वेगवेगळे अंदाज आता वर्तवले जाणार आहेत, त्याच्यामध्ये आपण सुद्धा तुमच्यासाठी अंदाज वर्तवणार आहोत पुढच्या या चर्चेच्या जसजशी चर्चा पुढे जाईल तशी। पण आत्ता जे एकूण मतदान झालेलं आहे त्या मतदानाचा नेमका अर्थ काय, त्या मतदानामध्ये नेमकी कोणाला आशा आणि कोणाला निराशा दिसते हे आपण तपासणार आहोत। खरं तर पहिला प्रश्न डॉक्टर मुणगेकर सर तुम्हाला विचारायचा आहे, जे मतदान झालेलं आहे 2009ला जी परिस्थिती होती साधारणतः तशीच मतदानाची परिस्थिती दिसते, त्याच्यामधला अर्थ तुम्हाला काय दडलेला वाटत? नाही, की जर 2009 मध्ये जे मतदान झालं विधानसभेसाठी तेवढंच जर मतदान आता झालेलं असेल तर त्याच्यामध्ये फार समाधान व्यक्त करण्यासारखी काय गोष्ट नाही आहे। फक्त एवढंच की ते कमी झालं नाही याबद्दलचं समाधान आपण व्यक्त करू शकतो। पण मगाशी आपण जे आकडे सांगितले ते आपण जर आकडे बघितले की नंदुरबार सारख्या ठिकाणी मतदान 60% वर होतं आणि मुंबईमध्ये 47% ते आणखी 2-3% वाढेल म्हणा 50% जाईल, कारण मतदान 5 वाजेपर्यंत होतं। ठाण्यामध्ये आणखीच कमी मतदान त्याच्यामध्ये होणं, ही गोष्ट आपण जे अर्बनायझेशन शहरीकरण म्हणतो ज्याच्यामध्ये लोकांच्या मध्ये जास्त अवेअरनेस पाहिजे, जास्त एनलाइटन पाहिजे, जास्त सजगता पाहिजे, त्या दृष्टीने विचार करता ह्या दोन्ही शहरांमधलं मतदान कमी होणं ही गोष्ट शोभदायक नाही। मी काही शहरांचे आकडे बघितले विधानसभेच्या निवडणुकांचे, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई ही जी 3 महानगरं आहेत मुंबई बरोबर, त्यांच्यातल्या विधानसभेच्या आकडेवारीशी मुंबईची तुलना जर केली
फक्त मुंबईमध्ये नेहमीच निराशाजनक चित्र आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची फायनान्शियल कॅपिटल, कमर्शियल कॅपिटल, सगळ्यात जास्तीत जास्त राजकारणाची दिशा, खरं म्हणजे इथे सुरुवात झाली राजकारण. क्विट इंडिया मूवमेंट, 42 चळवळ इथे सुरू झाली. मुंबई हे राजकीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळीचं केंद्र होतं. केंद्र सुरुवात इथून झाली. 8 ऑगस्ट 1942 ला इथून गवालिया टँकवर गांधीजींना तुरुंगात नेले. अशा परिस्थितीमध्ये मुंबई शहरासारखे लोक, ठाण्यासारखे लोक जे एनलाइटन आहेत, जे बँका, इन्शुरन्स, सार्वत्रिक सुट्टी होत्या सगळ्या प्रकारची, असं असताना देखील मतदान कमी होणं ही गोष्ट केवळ निराशाजनक नाही, असमर्थनीय आहे. तुमच्या पक्षाला पक्षाला पोषक आहे की पोषक नाही आहे, तुम्हाला काय वाटतं? जोडून मी पक्षातो की साधारणतः मतदानाचं प्रमाण वाढलं की अँटी इन्कम्बन्सी असते, प्रस्थापित जे पक्ष असतात त्यांच्या विरोधात लोकांचं मतदान आहे असा कौल तो मानला जातो. आता यावेळेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वतंत्र लढलेले आहेत आणि शिवसेना आणि भाजप हे सुद्धा स्वतंत्रपणे लढलेले आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जी आधी भीती होती अँटी इन्कम्बन्सीची, ती त्यातून तुम्ही काय सभा संस्कार सोडता की काय या सगळ्या? महेश, मी मंदर तुम्ही दोघांचा प्रश्नाचं विचारलात ना, त्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी एकच फक्त मी सांगतो, नंतर ती चर्चा पण करू की ह्या देशातल्या लोकशाहीने स्वातंत्र्यानंतर श्रीमंतांना जे उच्चभ्रू आहेत त्या लोकांना खूप अधिक दिलेलं आहे. बरोबर. आणि त्यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभाग न घेणं आणि ज्यांना तुलनेने कमी मिळालेलं आहे त्या लोकांनी इथली लोकशाही जिवंत ठेवणं हे इथल्या उच्चभ्रू समाजाला, सगळे जाती धर्म यांना हिशोबादायक नाही. आपण आता प्रश्न असं विचारलात की अँटी इन्कम्बन्सी 15 वर्ष 2004-05 पासून आतापर्यंत, 2099-2000 पासून आतापर्यंत 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार या ठिकाणी चालवलं. 15 वर्ष, 15 वर्ष ही अँटी इन्कम्बन्सी ही डेफिनेटली असू शकते. एक ज्योती बसूंचं सरकार जर सोडलं ज्याने 30 वर्ष राज्य केलं बंगालवर, तो अपवाद जर सोडला तर गेल्या 15-20 वर्षामध्ये कुठल्याच ठिकाणी सरकार 10 वर्षापेक्षा टिकलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये गेल्या वर्षापेक्षा जास्त होटिंग न होणं याचा अर्थ आपण जर अँटी इन्कम्बन्सी आपण जर जोडला तर मला वाटतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनाही हे अँटी इन्कम्बन्सीचं निदर्शक नाही आणि आत्ता निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत दोघांना तरी समाधान वाटण्यासारखी परिस्थिती आहे. अच्छा, पण पण पोषक आहे किंवा नाही हे तुम्ही म्हटलेलं. आपल्यासोबत विश्वास ठाकूर आहेत, राज्य प्रमुख सहकार विभागाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर आत्ताची जी सगळी राजकीय आखणी झालेली आहे निवडणुकीची त्याच्यामध्ये ते कार्यरत असतात. विश्वास ठाकूर, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे, महाराष्ट्रात जसं आत्ता दिसतंय जवळजवळ 2009 अशाच्या इतकीच परिस्थिती मतदानाच्या टक्केवारीमध्ये झालेली दिसते, काय तुम्हाला वाटतं? पोषक आहे तुम्हाला, राष्ट्रवादी काँग्रेसला पोषक आहे की पोषक नाही आहे? मी डॉक्टर मुनगेकरांच्या मताशी सर्वप्रथम सहमत आहे. कारण तुम्ही बघा की वातावरण अशा पद्धतीची निर्माण झालेलं होतं की जेणेकरून एका विशिष्ट पक्षाची खूप मोठी हवा आहे किंवा त्यांचं खूप मोठं त्यांना काहीतरी मिळणार आहे अशा प्रकारची एक हवा होती. किंवा माननीय मुख्यमंत्री मोदी साहेबांच्या ज्या काही सभा झालेल्या होत्या त्यांचा जो काही झंझावत असं आपण म्हणत होतो, पंतप्रधान झाले, पंतप्रधान मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी, तुम्ही मुख्यमंत्री. तेच म्हणतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतरच्या एकंदरीत जर आपण बघितलं तर लोकांना आपल्याला असं वाटत होतं की महाराष्ट्रात त्याचा खूप मोठा परिणाम होईल. आणि जे लोकसभेला घडलं होतं की लोकसभेला जर आपण बघितलं तर दुपारी 12 वाजेपर्यंत जवळपास 40-45 मतदान हे महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं, परंतु यावेळेला तशी काहीही परिस्थिती घडली नाही किंवा तसं काहीही घडलेलं नाही हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पक्षाची किंवा विरोधी पक्षांची खूप मोठी हवा होती असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. आणि तसं निश्चितच फायदा हा आघाडीला जी म्हणजे एकत्र जरी लढलेले नसले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा निश्चित फायदा होईल असं मला स्वतःला वाटतं. नक्की. आणि त्यासोबत डॉक्टर नीलम गोरे आपल्या सोबत आहेत. नीलमताई, तुम्हाला काय वाटतंय हे जे काही मतदान झालेलं आहे आतापर्यंत जी काही आकडेवारी आहे साधारणतः 60% जाईल असं आत्ताचा अंदाज आहे, काय वाटतंय तुम्हाला? एक तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबई आणि ठाण्यामध्ये मतदान कमी झालं असलं त्याची टक्केवारी कमी दिसत असली तरी महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपल्याला मतदानात उत्साह दिसतो आहे. आणि मला गडचिरोलीचा मुद्दा म्हणून उल्लेख करायला पाहिजे की जिथे मतदानाची वेळच कमी ठेवण्यात आलेली होती आणि तरीही भरभरून म्हणजे ज्या समाजाला आपण मागासलेला म्हणतो त्यांनी पुढारल्यासारखं मतदान केलेलं आहे गडचिरोलीमध्ये. कोणाच्या बाजूनी तो कौल असेल त्याचे अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे देखील निघू शकतात. कारण
काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रस्थापित तिथे आमदार आहेत, परत काही ठिकाणी चुरस वाढलेली आहे. कोल्हापूर सारखं उदाहरण आपण पाहिलं तर, किंवा मला तसं वाटतं की मराठवाड्यात सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे एका बाजूला दुपारचा पण ऊन होतं, विदर्भामध्ये तर पाऊस पडला अनेक ठिकाणी, पण तरीही लोक बाहेर पडलेली आहेत. आता अँटी इन्कम मधी तर आहेच, यात काही शंकाच नाहीये, कारण त्याच्यात काय मतदानाची टक्केवारी काय 10% घसरलेली नाहीये. जो काही फरक आपल्याला लोकसभा आणि विधानसभेत दिसतोय तो मला असं वाटतं की मार्जिनल फरक आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये. मुंबई आणि ठाण्यामधले मतदार कमी बाहेर पडले याची मला दोन तीन कारण दिसतात. एक कारण म्हणजे असं आहे की दिवाळीच्या सुट्ट्या लागून आलेल्या आहेत. मला कालच काही लोक सांगत होते आणि ते म्हणत होते की त्यांच्या दृष्टिकोनातून हे जे आहेत वार आता पुढचे, तर सरळ एक मधली सुट्टी घेतली गुरुवार शुक्रवारची की 10 दिवसाचा पुढे हॉलिडे मिळणार आहे दिवाळी धरून, त्याच्यामुळे बुकिंग्स वगैरे लोकांनी या मतदानाच्या तारखा काय आहेत हे न बघताना करून ठेवलेली आहेत सुट्ट्यांसाठी, हे एक म्हणणार आहेत. दुसरं मला राजकीय कारण पण एक आहे का, आपल्याला मतदानानंतर तपासता येईल प्रत्यक्ष निकाल लागल्यावरती, ते म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणांनी मुंबई आणि ठाण्यातल्या मतदारांचा अपेक्षा भंग झालाय का, आणि मग तो अपेक्षा भंग कशा कशामुळे असू शकतो. त्याच्यात शिवसेना भाजपची युती तुटल्याने एखाद्यास असू शकतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संदर्भातला असू शकतो अँटी इन्कम्बन्सीच्यामुळे. एकूण अराजकीयकरण विशेषतः मध्यम वर्गाचं काय होतं असे वादविवाद झाले. काल आपली चर्चा जेव्हा चालली होती ना जाहीरनाम्यांवर, तेव्हाही मी शेवटी 3-4 मिनिटं मला हेच वाटत होतं की असं असलं तरी तुम्ही मतदानाला पडलं पाहिजे बाहेर, असं आपण सारखं म्हण अर्थात आपल्या म्हणण्यामुळे लोक बाहेर पडतात एवढं आपण पण हे ठेवू नये आत्मविश्वास अति आत्मविश्वास. पण हे जे सारखे सवाल जवाब होतात गेले महिना दीड महिना हे जे सगळे चाललेलं असतं, त्याच्यामुळे मध्यम वर्ग फार पटकन निराश होतो असं माझं निरीक्षण आहे. आणि त्याच्यामुळे मग असं असेल तर कशाला बाहेर पडायचं असं एक झालेलं आहे का हे आपल्याला तपासून बघावं लागेल. पण तिसरं एक बारीक एक वाक्यात सांगते की जो अमराठी मतदार आहे तो किती प्रमाणात उतरला हे जर का आपण पाहिलं तर त्याचं सुद्धा प्रमाण जर का कमी असेल तर ही लढाई आता वेगळ्याच विषयाची चाललेली आहे. म्हणून सुद्धा त्यांनी मतदानाकडून पाठ फिरवली असेल आणि काँग्रेस बद्दलची अँटी इन्कम्बन्सी आहेच, असे अनेक घटक मला वाटतं त्याच्यात असू शकतात. नक्की ही सगळी कारणं असू शकतात, पण मुळात सरकार कुणाचं हा जो सगळ्यात मिलियन डॉलर म्हणता येईल असा जो प्रश्न आहे, आणि 19 तारखेपर्यंत सगळ्यांना वाट बघावी लागणार आहे. पण आतापर्यंतचा अचूक सर्वेक्षण करण्यामधलं जे नाव आहे टुडे चाणक्यचं नाव आहे, आणि नेटवर्क 18 आणि चाणक्य यांनी जो काही सर्वे केलेला आहे त्या सर्वेक्षणाकडे आपण जाणार आहोत. त्या सर्वेक्षणामधनं काय निरीक्षण समोर आलेले आहेत आणि अंतिमता नेमकी काय वेगवेगळी टक्केवारी मतांची झालेली आहे, वेगवेगळ्या घटकांमध्ये काय टक्केवारी आहे हेही आपण बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. सरकार कुणाचं मध्ये तुमचं स्वागत. आपण टुडे चाणक्य सोबत नेटवर्क 18 एक सर्वेक्षण केलेलं आहे. मतदान पश्चात जी काही चाचणी असते एक्झिट पोल असतात, एक्झिट पोल केलेले ते पोल तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. पण ज्या सगळ्यात पहिल्या काही प्रश्नांची उत्तरं आपण या सगळ्या मतदारांकडनं घेतली होती ती आपण पाहूयात. एकूण सरकार कुणाचं या प्रश्नाच्या अंतर्गत आपण राज्यातलं सरकार बदलायला हवं का तुम्हाला असं वाटतं का असं ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला जर बघितलं आपण तर राज्यातलं सरकार बदलायला हवं असं म्हणणाऱ्यांची हो असं म्हणणाऱ्यांची 65% एकूण संख्या आहे, नाही असं म्हणणाऱ्यांची 28% संख्या आहे, आणि माहीत नाही असं 60% एकूण जे मतदार आहेत ते म्हणत आहेत. याच्या व्यतिरिक्त जर आपण नंतर पुढचा प्रश्न बघितला तर मोदींची जादू अजूनही आहे असं तुम्हाला वाटतं का, त्यामुळे बदल होण्याची शक्यता आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळेला काय म्हटलेत आपण बघूया. साधारणतः हो त्यांची जादू अजून आहे असं म्हणणाऱ्यांची 63% संख्या आहे, 29% लोक म्हणत आहेत की नाही आणि माहीत नाही असं म्हणणाऱ्यांची 8% एकूण संख्या दिसते. या व्यतिरिक्त तिसरा प्रश्न आपण या मतदारांना विचारला होता, मतदानासाठी कोणते मुद्दे तुमच्यावर प्रभाव टाकतात असं ज्यावेळेला विचारण्यात आलं त्यावेळेला जे उत्तर मिळालं ते आपण बघूया. राजकीय पक्ष आणि उमेदवार म्हणजे मतदान करताना राजकीय पक्ष आणि उमेदवार हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्यावरती प्रभाव टाकतो. 39% जे मतदार आहेत ते म्हणतात की प्रभाव टाकतात भ्रष्टाचार हा सुद्धा त्यांना महत्त्वाचा एक मुद्दा वाटतोय. 23% लोक म्हणतात की भ्रष्टाचार हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर सरकारी योजना
22% आणि इतर मुद्दे 9% अशा प्रकारचा साधारणतः प्रेफरन्स दिसतो या सगळ्या मतदारांचा. या प्रश्नांच्या नंतर आपण पुन्हा एकदा या सर्वेक्षणाकडे येणार आहोत आणि हे सर्वेक्षण नेमकं कसं केलं हेही आपण बघणार आहोत. पण जो सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा वाटतोय की मोदींची जादू लोकांना अजूनही आहे असं वाटतं, त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, आता ज्या पद्धतीने आपण हे सर्वेक्षण केलंय, आपण सर्वप्रथम सगळ्या आपल्या महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे की या सर्वेक्षण ज्या पद्धतीने केलेलं आहे आणि ज्यांनी हे सर्वेक्षण केलेलं आहे त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कारण टुडे चाणक्य ही एकमेव संस्था आहे, या संस्थेने आतापर्यंत मुख्य सगळ्यात मोठा जो सर्वे होता गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचं सरकार येणार हा हे सर्वेक्षण हे अंदाज हे निकाल फक्त टुडे चाणक्यने दिलेले होते. त्याच्या आधी सुद्धा दिल्लीतल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आप हा सर्वात मोठा पक्ष असणार आहे त्या एकूण निवडणूक निकालानंतर. हे सुद्धा निकाल हे अंदाज टुडे चाणक्यने वर्तवलेले होते. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून हा जो सर्वे तुमच्या समोर आणलेला आहे हा सगळ्यात जास्त विश्वसनीय आहे आणि त्याच्यातील हे जी फाइंडिंग्स आहेत ही महाराष्ट्रातील सर्व मतदारांचा आज दिवसभराचा अभ्यास करून अत्यंत चांगल्या पद्धतीने हे जे सगळे निष्कर्ष काढलेले आहेत आणि ते निष्कर्ष तुमच्या समोर आता चर्चा करताना मंदार आपण हे आवर्जून सांगतो आहोत की मोदींच्या जादूच्या संदर्भात जी पूर्ण निवडणूक प्रचारामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं होतं सर्व राजकीय पक्ष म्हणजे भाजपसह इतर सगळे पक्ष हे यांच्या भाषणांमध्ये किंवा चर्चेमध्ये मोदी हाच मुद्दा होता. मोदींनी जणू काही महाराष्ट्राच्या या एकूण प्रचाराचं पूर्ण कर्णधारत्व मोदींकडे होतं आणि संपूर्ण त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न सुद्धा विरोधी पक्षांकडून किंवा जे भाजपला विरोध करत होते त्यांच्याकडून झाला. अगदी शिवसेना जी आतापर्यंत भाजपच्या बरोबर होती त्या शिवसेनेने सुद्धा एकूण या सगळ्याच्यात वेगळ्या पद्धतीने मोदींना क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांनी जे या सर्वेक्षणामध्ये निष्कर्ष दिलेले आहेत की मोदींचं अस्तित्व किंवा मोदी हा मुद्दा या संपूर्ण निवडणुकीत प्रभावी ठरलेला आहे आणि त्याच्या तो प्रभाव दिसतोय आणि ती जी लाट आहे ती अजून आहे. लोकसभेची जी लाट आहे ती आहे असा निष्कर्ष दिसतोय. आपण ती लाट आहे किंवा नाही हेही आपण तपासणार आहोत. पुन्हा एकदा नीलम गोरे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. ज्या गेल्या काही काळातलं जे वातावरण आहे किंवा ज्या वातावरणामध्ये निवडणुका झालेल्या आहेत खास करून युतीच्या बाबतीमध्ये भाजप आणि शिवसेना ही युती तुटल्यानंतरचा जो काळ होता त्या काळामध्ये सुद्धा ही लाट आहे किंवा नाही याच्यावरती खूप लोकांनी विविध आपली मतं दिलेली आहेत. पण तुम्हाला काय वाटतंय ही लाट होती, मोदींचा प्रभाव अजूनही आहे किंवा नाही, तुमचं वैयक्तिक मत काय? मोदींचा प्रभाव राहणं हे अपरिहार्य होतं आणि आहे असं मला वाटतं कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्याचबरोबर साधं म्हणजे पंतप्रधानांचं विमान किंवा हेलिकॉप्टर गेलं वरून तरी गावातली लोक जमतात बघायला की बाबा कोणाचं हेलिकॉप्टर आहे, त्याच्यात कोण आहे माहिती नसताना सुद्धा जमतात. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातले काही पुढारी ज्याला तिथे जातात आणि सभा घेतात तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारची माणसं असतात. दुसरं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरती सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता या प्रचाराच्या निमित्तानेच गेले, म्हणजे कुठे गोंदिया किंवा अगदी तुरळक काही ठिकाणच्या नागपूर किंवा रायगडच्या सभा सोडल्या तर प्रत्येक भागाभागामध्ये असं ते गेले नव्हते. म्हटल्यावरती ज्या आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत त्याबद्दल ते काय बोलतायत, आपल्या जिल्ह्याबद्दल काय बोलतायत, हा त्यांचा प्रभाव असणं अपरिहार्य आहे. आता प्रभावाची लाट होते का आणि लाटेमधून किती त्यातलं पाणी मतपेट्यांपर्यंत पोचतं आणि मतदारांच्या मनावरती त्याचा प्रभाव मतदान होईपर्यंत होतो का नाही होत याबद्दलचा आपल्याला अंतिम निष्कर्ष हा निवडणुकीच्या निकालानंतरच बघता येणार आहे. पण मला पुढे जाऊन असं वाटतं की निवडणुकीचे निकाल काही लागले तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये पंतप्रधानांचं प्रभाव राहणं हे अपरिहार्य आहे असं मला वाटतं. म्हणजे मी तर पुढे जाऊन म्हणेन जसा पंतप्रधानांचा प्रभाव आहे तसं बाळासाहेब ठाकरे यांचाही काय प्रभाव आहे आज ते हयात नसताना सुद्धा असा आपण प्रश्न टाकत नाही. चाणक्याला काही तो महत्वाचा वाटला नसेल, त्यामुळे वेगवेगळ्या फॅक्टर्सचे अनेक प्रभाव असतात. आपण जर का नरेंद्र मोदी यांचा प्रभाव विजावीस, म्हणजे मी काही आमचा मतभेद आहे त्यांच्याशी अर्थात, पण सोनियाजींचा काय प्रभाव आहे किंवा राहुल गांधी यांचा काय प्रभाव आहे, हे पण कुठली सर्वेक्षण जेव्हा घेतो ना त्याच्यात त्यांचे जरी एक्सपर्ट असले ना
तरी आम्ही पण सोशल डेव्हलपमेंट मध्ये भरपूर काम केलेले आहे. कधी लीडिंग प्रश्न न देता तुमचा पुढचा प्रश्न जर का तो असेल की काँग्रेसचा किती प्रभाव आहे किंवा शिवसेनेचा किती प्रभाव आहे तर आम्हाला काही हरकत नाहीये. तुम्ही म्हणताय त्याचे तथ्य आहे, पण एक शेवटी ही जी मेथोडॉलॉजी आहे तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य आहे निश्चितच. प्रकाश पवार आपल्या सोबत आहेत, राजकीय विश्लेषक. प्रकाश पवार, हे जे तीन प्रश्न आपण विचारलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये एक दिसतंय की लोकांना सरकार बदलायचं होतं अशा प्रकारचं, साधारणतः 62-65% जी काही मतं दिसत आहेत आपल्याला त्याच्यामधली. तुम्हाला काय वाटतं की ही जी लाट आहे मोदींची किंवा प्रभाव जो आहे असं आपण म्हणूया लाटेपेक्षा, प्रभाव आणि लाटेतलं काही अंतर तुम्हाला दिसतंय का त्याच्यामध्ये? पहिला मुद्दा एक तो म्हणजे सरकार बदलण्याबद्दल जनतेमध्ये जवळपास एकमत होतं. ते युती फुटल्यानंतर त्यांच्यामध्ये द्वंद्व निर्माण झाल्यानंतर काय झालं हा अजूनही मुद्दा अनुत्तरित आहे. परंतु दुसरा मुद्दा तुम्ही विचारलेला आहे आणि तो सर्व्हेमध्ये दिसलेला की 65% मोदींच्या बद्दल लोकांना आकर्षण आहे आणि त्या आकर्षणाला आपण प्रभाव, लाट, लहर, सुनामी असे शब्द प्रयोग वापरतोय. परंतु मला असं वाटतं की एक शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर लाट, लहर किंवा सुनामी हे शब्दांमध्ये आपल्याला काय बांधून टाकता येणार नाही त्यांना. याचं कारण असं आहे की ते जिथं जिथं सभांना जातील तिथं तिथं पहिला मुद्दा असणार आहे की ते एकतर भारताचे पंतप्रधान म्हणून येत आहेत आणि त्यांच्याबद्दल चांगल्या व्यक्तीला सुद्धा आकर्षण असू शकेल आणि मग ग्रामीण भागातील शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना झोपडपट्ट्यातल्या तर ज्यादा आकर्षण असू शकतं की मला पंतप्रधान पाहायचं आहे. त्यांच्या भाषणबाजीबद्दल आकर्षण असू शकतं की ते भाषणबाजीमधून त्यांच्या काय क्लुप्त्या असतात, काही खेळ्या करता येतात त्यांना आणि हा सगळा एन्जॉय करण्याचा एक भाग आहे. तिसरा मुद्दा म्हणजे याच्या व्यतिरिक्त जो नीलम गोरे सुद्धा म्हणतायत की एखादा समूह कलेक्ट झाल्यानंतर त्या समूहाचं जशाच्या तसं रूपांतर मतांमध्ये करता येणं याला खरं तर मी असं म्हणेल की तिथं प्रभाव आपण निवडणुकीच्या संदर्भात मोजला पाहिजे. म्हणजे त्यांचा प्रभाव अनेक क्षेत्रामध्ये असू शकतो परंतु निवडणूक या विषयापुरता जर मोजायचं झालं तर मतांमध्ये ते ट्रान्सफर किती करू शकले तर मला असं वाटतं की जेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना लोकसभेमध्ये ते यश मिळालं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये आता मिळण्याला मर्यादा आहेत. कारण लोक जर सरळच म्हणत असतील की 28% आम्हाला वाटतं असं की मोदींच्या बद्दल नकारात्मक मत तर 28% लोकांनी मत नोंदवणं क्लिअर नोंदवणं ह्याच्यावरती तुम्ही ट्रेस द्या तर तुम्हाला असं समजून येईल समाजामध्ये 29 नावाचा एक गट तयार झालाय आणि हा गट अत्यंत महत्वाचा आहे की जो गट तुम्हाला वेगळं वळण सुद्धा निवडणुकीला देऊ शकतो असा त्याचा अर्थ निघू शकतो. नक्की. पुन्हा डॉक्टर मुणगेकर, हाच प्रश्न आहे तुम्हाला म्हणजे प्रभाव असेल, लाट असेल, जसं प्रकाश पवार म्हणतात की ह्याचं मतांमध्ये किती रूपांतर होईल माहीत नाहीये, पण लोकांवरती ती जादू जी आहे, ती मोहिनी जी आहे, ती त्यांच्यावरती दिसते लोकांवरती, हे त्याच्यावरनं स्पष्ट होतं. नाही, आता मगाशी नीलम गोरे आणि प्रकाश पवार जे बोलले राजकीय विश्लेषक, मला त्यांचं ऐकताना खरं आय एम व्हेरी सॉरी हसू येत होतं मला त्यांच्या बाबतीमध्ये. होटिंग झालेलं आहे, आता संध्याकाळी 6 वाजता जो काही निष्कर्ष लागेल तो निष्कर्ष हा 19 तारखेला लोकांचं काय ते कळेल. पण आता या सगळ्या गोष्टींची थोडीशी अधिक दिलखुलासपणे किंवा एक थोडीशी तटस्थपणे या देशात राजकीय प्रक्रिया म्हणून जे आपण सर्व्हेवर चर्चा त्याची थोडीशी अधिक स्पष्ट आणि ऑब्जेक्टिव्ह किंवा एक वस्तुनिष्ठ चर्चा करायला काहीच हरकत नाही. ते दोन प्रश्न आपण जे दाखवले त्या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरामध्ये कन्सिस्टन्सी आहे, एक सुसंगती आहे. त्याला तुम्ही लाट सुनामी काही म्हणा, अपरिहार्य नीलम गोरे जे म्हणाले पंतप्रधानांचं, असं किती प्रधानांचं पूर्वी झालेलं होतं. एकतर पंतप्रधान असताना सुद्धा या एका राज्याच्या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ते उतरले हे त्यांच्या दृष्टिकोनातून डॅमेज हे मान्य केलं पाहिजे आपण ना. त्यांचा विचार केला तर बाकीच्या राजकीय पक्षांनी हे कमतरता मान्य केली पाहिजे, ह्याचा निष्कर्ष काय लागेल. पण आता इतकं चाचपडत आणि पक्षही अभिनिवेशातून बोलण्यापेक्षा सुद्धा आता व्होटिंग लोकांनी केलेलं आहे. लेट अस बी व्हेरी फ्रँक, सुनामी काही म्हणा, तो जो मोदींचा प्रभाव जो त्या संबंध ह्याच्यामध्ये होता, 56 जागा 2009 BJP मिळालेल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे. त्या 56 पैकी आता 5 जागा जरी वाढल्या आणि भाजप आणि युती तुटल्यानंतर तरी सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की मोदींचा प्रभाव याच्यावर होता म्हणून. असं की आपण अभिनिवेश ऐकण्यामध्ये काहीच पॉईंट नाहीये. मला स्वतःला असं वाटतं की मोदीने जे परिश्रम घेतले,
किंवा ते ज्या पद्धतीने लोकांशी कनेक्ट करतात त्यांच्याविषयी लोकांना एक आकर्षण निश्चितपणे आहे. त्यांचं मध्यंतरी मी पाहिलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचा घसा त्यांच्याकडच्याला कोरड पडली बोलणं बोलून ते बोलूही शकत नव्हते. मला या ठिकाणी हे म्हणायचं आहे की चर्चा पद्धती आपण चर्चा कशावर करतो आहोत म्हणजे मी तुमच्या वतीने सांगतो की प्रकाश पवार किंवा निलम गोरे हे जे माझे सहक त्यांना मी सांगू इच्छितो की चर्चा चाणक्यावर करतो आहोत. ह्याच्यामध्ये आपलं मत काय ते आपण सांगत नाही आहोत आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे. मला असं वाटतं ते जर खरं ठरणार असेल आणि ह्याचं रूपांतर 19 तारखेला खरोखर जर बीजेपीला या ठिकाणी सर्वात मोठा इमर्जिंग पक्ष होणार असेल तर निसंशयपणे या सगळ्या राजकीय पक्षाने मान्य केले पाहिजे या निवडणुकीवर मोदींचा प्रभाव होता. कारण काय निलमताईंना काहीतरी बोलायचं आहे या विषयावर. कारण निलमताई तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे याबद्दल, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुमच्याकडून खिलाडूपणाची अपेक्षा केली जाते. हो नाही बरोबर आहे. मला खूप हसायला येतंय की युक्रेनच्या गच्चीवरती जेव्हा बोलायचं ना मुणगेकर तर दुसऱ्याचं न ऐकता असताना बोलायची सवय. पहिली गोष्ट मी स्पष्ट असं बोलले की मतदानामध्ये जर का किती प्रभाव पडतो हे बघायला पाहिजे. प्लीज आता हे बोलू नका तुम्ही. नाही माझा आता पूर्ण होऊ दे, माझं पूर्ण होऊ दे. माझी महेश आणि मंदार दोघांनाही विनंती आहे, शांतपणे प्रतिवाद करते. मी शांतपणे की आपली जंबूशाही बौद्धिक रीती मी मान्य करून घेणार नाही. शांत राहा तुम्ही, बोला. नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. पहिली गोष्ट मी परत परत म्हटलेले बोलत असताना मोदींचा पंतप्रधान म्हणून प्रभाव आहे. आता पूर्वीच्या पंतप्रधानांना प्रभाव नव्हता हे आपण आधीच्या निवडणुकांच्या संदर्भातल्या आत्ताच्या निकालावरून म्हणू शकतो, पण याच्या पूर्वीचे पंतप्रधानांचा काहीच प्रभाव नव्हता हे मोजायचा काय मापदंड आहे आपल्याकडे? मुद्दा नंबर एक. दुसरा मुद्दा असा आहे की प्रभाव असणं आणि मतपेटीमध्ये तो काय दिसतोय त्याच्यामध्ये मुणगेकरांनी काय शब्द वापरला की चाणक्याचा जर का सर्वे खरा ठरला तर मग आम्ही तेच बोलतोय ना. मी काय वेगळं बोलले त्याच्या संदर्भात? आणि महत्वाचं असं की दिलखुलासपणे मान्य करायचं आणि चाणक्याचा सर्वे समजा खोटा ठरला तर आपला हा जो फ्रँकनेस म्हणतोय तुम्ही तथाकथित जे बोलता आहात तो फ्रँकनेस 4 दिवसापुरता आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर बोलायला आपण मोकळे आहोत. त्याच्यात असं दिसलं की खरोखर एक मोठ्या पद्धतीने भाजपला यश मिळालं तर परत त्याच्यावर चर्चा होणारच आहे. वसुंधरा राजे सिंधियांनी काय विधान केलं मध्ये राजस्थानमध्ये, त्या आता काय शिवसेनेच्या नाही आहेत. त्यांनी काय सांगितलं की केंद्रामधल्या सगळ्या यशामध्ये बऱ्याच लोकांच्या प्रयत्नाचं ते यश आहे. त्यामुळे आमचा काय फक्त पक्ष अभिनेश नाही. आणि अजून शेवटचा पॉईंट असा माझा की चाणक्याच्या वर आमचं मत मांडायला बोलवलंय म्हटल्यावरती आम्हाला जे काही त्याच्यामधलं दिसतंय ते आम्ही मांडणार आहोत. ती तुम्ही मांडणार आहात त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये. फक्त डॉक्टर मुणगेकरांनी एकूणच लोकशाही प्रक्रियेच्या संदर्भात त्यांचं मत मांडलेलं आहे. तुम्ही तुमची मतं जी आहेत तुमच्या पक्षासंदर्भाची तुमची जी भूमिका आहे ती मांडायला तुम्ही मोकळ्या आहात निलमताई, आणि त्या मतांचा या चर्चेमध्ये स्वागत आहे. फक्त तुम्ही ज्या युक्रेनबद्दल काहीतरी बोललात त्याबद्दल डॉक्टर मुणगेकरांना काय बोलतो? मला असं म्हणायचं याच्यामध्ये आहे की असं आहे की त्यांनी युवक क्रांती दलाचा उल्लेख करण्याचं काही कारण नव्हतं. कारण युवक क्रांती दलाचा नेता असताना पोदारमधून मेडिकल कॉलेजची डिग्री घेऊन ते युक्रेनमध्ये गेला, त्यावेळी मी युक्रेनचे नेते होतो. त्या बोलायलाही घाबरत असत. त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलणार नाही. आता मोठ्या लोकशाहीच्या गप्पा करतायत त्या. बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी मला आदर आहे एक व्यक्तिमत्व म्हणून, पण 100 वेळा बोलले मला लोकशाही अमान्य आहे, मला लोकशाही पाहिजे. मी ठोकशाही मी समर्थक आहे. मला महाराष्ट्रात गुंड सुद्धा महाराष्ट्रीयन पाहिजे असं म्हणणाऱ्या निलम गोरे मला युक्रेनची व्यवस्थित आठवण करून देतात. त्यांची मी एक मला पर्सनल बोलायचं नाही. अगदी नम्रपणे तुम्हाला विनंती करतो आपण हा मुद्दा बाजूला ठेवायचा, बाजूला पडला. कारण तो चळवळीचा मुद्दा आहे. थोडंसं भूतकाळात आपण आणीबाणीचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसची भलावण कशी करणार? हा वाद आहे, हा वाद मान्य आहे आपल्याला. निलम गोरे आणि ग्रामसेवाचा तुम्हाला कळेल. एक मिनिट, एकाधिकारशाही काय आणि हुकुमशाही काय आणि फॅसिझम काय हे तुम्ही ग्रामसी वाचल्यानंतर विश्वास ठाकूर आहेत. फक्त म्हणायचंय ज्यांना चाणक्याच्या सर्वे विषयी वाटत असताना ते सांगू शकतात की मला हा सर्वे किंवा हे त्यांचं जे तो अमान्य असं म्हणून, पण ते त्यांची मतं देत आहेत. ते त्यांची मतं देत आहेत त्याच्यावरती आणि ती मतं आपण ऐकायला सुद्धा हवीत. कारण अर्थातच हा एक्झिट पोल आहे. पुन्हा कोणी 100% सांगू शकत नाही हा पोल काय होईल या पोलचं. कारण शेवटी मतदार राजा काय, त्याच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्याचा हा सगळा एक तांत्रिक प्रकार आहे.
आपण विश्वास ठाकूर तुमच्याकडे पुन्हा हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्हाला वाटतं का की ही जी लाट किंवा प्रभाव जो आहे मोदींचा जो तिथे आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतोय प्रत्यक्ष निरीक्षणामध्ये दिसतोय ती तशा प्रकारचा प्रभाव अजूनही अस्तित्वात होता मतदारांमध्ये? मंदार मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आपण जर एक नीट विचार केला बघितलं की त्याच्यानंतर ज्या देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्यात ह्या पोटनिवडणुकांचे जर आपण निकाल जर बघितले तर ते बऱ्यापैकी धक्कादायक आहे. म्हणजे जवळपास फक्त 33% मतच बीजेपीला त्यावेळेला पडलेले ते आपल्या लक्षात येईल. म्हणजे इव्हन वाराणसीमधलं जिथून मोदी साहेब उभे राहिलेले होते तिथं सुद्धा 2 सीट बीएसपीचे आलेले आहेत. गुजरातमधल्या त्यांच्या एका मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लाट वगैरे असं काही म्हणता येणार नाही. मी शाळेत असताना मला एक चांगलं आठवतं नाशिकला अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजनांची एक मोठी सभा झाली होती आणि ती सभा बघायला आम्ही एक कुतूहलापोटी गेलो होतो. अटल बिहारी वाजपेयींनी तिथं असं सांगितलं होतं की प्रचंड गर्दी जमलेली होती त्यावेळेला नाशिकमध्ये 50-75 हजार लोक जमलेले असतील. मी अर्थातच शाळेकरी होतो तरी सुद्धा ती बघितल्यानंतर त्यांनी त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं तिथं की एवढी गर्दी जमली म्हणजे हे सगळी मतं मला मिळतील असं समजण्याचं काही कारण नाही. आणि म्हणूनच नीलमताई जे मागाशी यांनी जे सांगितलं की एखादं गावा एक अट्रॅक्शन असतं. म्हणजे जसं एखादा हिरो नाशिक कुठल्या गावामध्ये आला किंवा कुठे काय असलं तर लोक जमतात. तसंच हेलिकॉप्टर बघितलं विमान बघितलं की लोक जमतात. हा एक अनुभव सार्वत्रिक अनुभव आहे. आणि पंतप्रधान आहे आपल्या गावामध्ये येतो तर एक औत्सुक्य असणं आणि ते बघणं हे क्रमप्राप्त आहे. पण याचा अर्थ असा आपल्याला समजता येणार नाही की ते आले त्यांनी पाहिलं त्यांनी जिंकलं आणि तिथले सगळेच उमेदवार निवडून आलं असं म्हणणं खूप धाडसाच आहे असं मला नक्की. आणि नक्की हे धाडसाचं म्हणणं असं तुम्ही म्हणताय पण प्रत्यक्षात काय होणार आहे हे सगळ्यांना आपल्याला कळणार आहे. या सर्वेक्षणामध्ये काय निरीक्षण समोर येतात ती आपण बघूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. सरकार कुणाचं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला टुडे चाणक्याच्या सर्वेमध्ये सर्वेक्षणामध्ये मिळतं. एक्झिट पोल जो त्यांचा आलेला आहे हा पोल आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि या पोलमध्ये नेमकी जी काही निरीक्षणं आता आहेत ती आपण बघणार आहोत. सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये जे काय आत्तापर्यंतचं मतदान झालंय या मतदानामध्ये जे मतदार आहेत त्या मतांनी जातीनिहाय किंवा वेगवेगळ्या वर्गनिहाय कुठे कुठे त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे हे आपण बघूयात. सरकार कुणाचं या प्रश्नाचं उत्तर हळूहळू आपल्याला मिळणार आहे याच कार्यक्रमामध्ये. बघूयात जी जातीनिहाय विभागणी आहे जातीनिहाय मतांची टक्केवारी जर बघितली महाराष्ट्रातली तर त्या महाराष्ट्रामध्ये या सर्वेक्षणात टुडेज चाणक्यनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये ब्राह्मण मतदार जे आहेत ते आणि भाजपला आणि भाजपच्या महायुतीला 65% त्यांनी प्राधान्य दिल्याचं दिसतंय आता. आणि शिवसेनेला ब्राह्मण 8% मतदारांनी प्राधान्य दिल्याचं दिसतंय. काँग्रेसला 12% आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9% अशा प्रकारचं साधारणतः आत्ताची मतदान जे आज झालेलं आहे त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरची ही जातीनी आहे टक्केवारी दिसते. आपण पुढच्या जातीवर्गाकडे जाऊयात. मराठा हा सगळ्यात जो मोठा समूह आहे राज्यकर्ता समूह आहे महाराष्ट्रातला या जातीनिहाय मतांची जी टक्केवारी आहे ती बघितली तर भाजपला 24% मतं मराठा पडलेली दिसत आहेत. शिवसेनेला 31% मतं मराठा मतं पडलेली दिसत आहेत आणि काँग्रेसला 13%, राष्ट्रवादी काँग्रेसला 22%. थोडक्यात शिवसेनेला मराठा मतं ही अधिकाधिक पडल्याचं आत्ताचं चित्र या टुडे चाणक्याच्या सर्वेक्षणामध्ये दिसतंय. पुढच्या जातीवर्गाकडे जर आपण बघितलं तर मुस्लिम धर्मियांनी नेमकं कुणाला मतदान केलेलं आहे हे जर बघितलं तर भाजपला 14% मुसलमानांचं मुस्लिम समाजाचं जे काय मतदान आहे ते झालेलं दिसतंय. शिवसेनेला 4%, काँग्रेसला 61% मुस्लिम समाजाचं मतदान झाल्याचं दिसतंय आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 15%. साधारणतः अपेक्षित असा जी वोट बँक आहे काँग्रेसची 61% मुस्लिम वर्गाचं मतदान हे तिकडे झालेलं आहे. पण त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असे हे दोन पक्ष त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे समोर दिसत आहेत. या व्यतिरिक्त OBC जो आहे अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागास वर्ग जो आहे त्यामध्ये 45% इतका मोठ्या समाजाने OBC वर्गांनी भाजपला प्राधान्य दिल्याचं दिसत आहे. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर शिवसेनेला 18%, काँग्रेसला 12% आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 11% अशा प्रकारची मतांची ही टक्केवारी OBC समाजाची दिसते. एकूण OBC जे वेगवेगळ्या जाती आहेत त्या जातींमधली ही मतांची टक्केवारी आपल्यासमोर दिसते. या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर अनुसूचित जाती ज्या आहेत
या अनुसूचित जातींमध्ये भाजपला 32% प्राधान्य दिल्याचं आपल्याला दिसतंय आणि काँग्रेसला 36% इतकं प्राधान्य दिल्याचं दिसतंय. भाजपची अनुसूचित जातीची टक्केवारी वाढली का हेही आपण पुढच्या या सगळ्या चर्चेमध्ये घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसला अनुसूचित जातीची 13% मतं पडलेली दिसत आहेत आणि शिवसेनेला 8% मतं पडलेली आपल्याला स्पष्टपणे या सर्वेक्षणामध्ये दिसत आहेत. पुढचा जर का आपण वर्ग बघितला अनुसूचित जमाती आदिवासी समाज जो आहे त्या आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातींमध्ये 34% एकूण जो वर्ग आहे तो गेलेला आहे भाजपच्या सोबत. शिवसेना 19%, काँग्रेस 21% आणि राष्ट्रवादी काँग्रेस 14%. 34% इतका मोठा वर्ग ज्यांनी मतं आज दिलेली आहेत त्याच्यामध्ये जातीनिय मतांच्या टक्केवारीमध्ये अनुसूचित जमातीतला 34% इतका मोठा वर्ग भाजपकडे वळल्याचं आजचं चित्र या सर्वेक्षणामध्ये समोर दिसतं. या व्यतिरिक्त इतर जे समाज घटक आहेत त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर भाजप 44% भाजपला प्राधान्य इतर समाजवर्गांनी घटकांनी दिलेलं आहे. शिवसेनेला 18%, काँग्रेसला 16% आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 13% असं ही साधारणतः मतांची टक्केवारी दिसते. या व्यतिरिक्त जर का आपण बघितलं तर अर्थातच या सगळ्या टक्केवारीमध्ये आपण आणखीन पुन्हा चर्चा जी आहे ती सुरू ठेवणार आहोत. या चर्चेमध्ये अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या वोट बँक्स आहेत पारंपरिक वोट बँक्स आहेत त्या पारंपरिक वोट बँक्स कुठेतरी एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे गेल्याचं खूप मोठं चित्र काही दिसतंय का. मेजर शिफ्ट इथे आपल्याला पाहायला मिळतो की आतापर्यंत महाराष्ट्रातील जी जातीय समीकरणं होती ही जातीय समीकरणं वेगवेगळ्या रिजन वाईज होती आणि त्या जातीय समीकरणांमध्ये मराठा वर्ग जो सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे असलेला आपल्याला दिसायचा याच्या बरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्या सुद्धा काँग्रेसची एक पारंपरिक ती मतबँक मतपेटी होती आणि त्याच्यावर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण अवलंबलेलं असलेलं आपल्याला पाहायला मिळायचं. आता या लोकसभा निवडणुकीपासून ही सगळी राजकीय समीकरणं आहेत, ही राजकीय समीकरणं विकासाच्या राजकारणाभोवती फिरताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे त्यातला जो जातीय अभिनिवेश होता हा जातीय अभिनिवेश दिवसेंदिवस कमी होत गेलेला दिसलाय आणि या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्याचं प्रत्यंतर येत होतं. याच्या जोडीला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सुरुवातीपासून सातत्याने म्हणजे 90s भाजपने ज्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रात आकारास आणण्याचा प्रयत्न केला होता त्याला युती शासन ज्यावेळेस आलं 1995 तेव्हा काही प्रमाणात यश आलं होतं. परंतु गेल्या 15 त्यांनी जे ग्राउंडवर्क केलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राच्या या एकूणच संपूर्ण वेगवेगळ्या विभागामध्ये जे काम वाढवलेलं आहे त्याचं प्रत्यंतर या सगळ्या निवडणुकीत पाहायला मिळतं. आपल्याला आता भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी सुद्धा चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. माधवराव स्वागत तुमचं. या सगळ्या एकूण आम्ही जो निष्कर्ष चर्चा करतोय चाणक्य टुडेचा सर्वे आज IBN लोकमतवर त्या संदर्भात आम्ही चर्चा करतो तर यामध्ये भाजपला ज्या पद्धतीने लोकांनी स्वीकारलेलं दिसतं जे आमच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत तर त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो. कारण 15 तुम्ही विरोधी पक्षात राहिलेले आहात आणि आता एक मोदींच्या उदयानंतर एक वेगळी पहाट तुम्हाला पाहायला मिळते. काय तुमची प्रतिक्रिया आहे? चाणक्याचा हा जो आजची सगळी पाहणी आहे ती निश्चितच आम्हाला सुखवणारी आहे, त्यात काही शंका नाही. आणि साधारणपणे आमच्या अपेक्षेनुसार हे निकाल लागतील असं आता वाटतंय. पण चाणक्याने जे दुसरं सामाजिक विश्लेषण केलं या सगळ्या पाहणीतून ते अधिक महत्त्वाचं आहे. विजय पराजय होतात, येत राहतात, त्याच्यात काही निवडणुकांमध्ये दर 5 वर्षांनी नवं काहीतरी होत असतं. पण गेल्या 60-65 महाराष्ट्राचं एक सामाजिक घडी आपण म्हणू त्याला किंवा सामाजिक कोंडी जी होती, मी त्याला घडी म्हणणार नाही कारण ती घडी ही कोंडीच बदलली होती. आणि गेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या सगळ्या काळापासून आणि मगाशी महेश तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की गेली 15 आम्ही तळागाळात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याच्यातून मोदींचं नेतृत्व त्यांनी निर्माण केलेली एक विश्वासाची भावना ह्याचा वाटा अर्थात मोठा आहे. या सगळ्यातून महाराष्ट्रातली ही सामाजिक कोंडी फोडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत असं निश्चितपणे आजच्या ह्या चाणक्याच्या पाहणीवरून म्हणता येईल. नक्की, तुम्ही म्हणताय की सामाजिक कोंडी फोडण्यात तुम्ही यशस्वी झालेला आहात आणि हे जे सर्वेक्षण सांगते आता आपण बघितलं की कशा प्रकारे अजून पुढच्या काही निरीक्षणं बघणार आहोत. सरकार कुणाचं, याच्यामध्ये जागांचा अंदाज काय आहे? कारण आपण आतापर्यंत बघितलं की
भाजपकडे कशा कुठल्या कुठल्या प्रकारच्या जातीनिहाय जे घटक आहेत ते कुठे कुठे गेलेले आहेत, कशा प्रकारे भाजपला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे बघितलं तर आपण एकूण 288 जागांपैकी भाजपला आत्ता 151 जागांचं साधारणतः या सर्वेक्षणामध्ये अंदाज दिलेला आहे. त्याच्यामध्ये उणे अधिक 9 जागांचा फरक पडू शकतो. साधारणतः शिवसेनेला 71 जागांचं साधारणतः आत्तापर्यंतचं प्रोजेक्शन याच्यामध्ये दिसतंय आपल्याला. 288 भाजप जर 51 असेल तर याचा अर्थ भाजपची सत्ता राज्यामध्ये निश्चित झालेली आहे. स्वबळावरती ही सत्ता असेल हे निश्चित झालेलं आहे. पण शिवसेनेची 71 आणि इतर पक्षांची काय परिस्थिती आहे ती आपण बघू आणि त्याबरोबरीनं आपण ही चर्चा पुढे घेऊन जाऊया. इतर पक्षांमध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेस 27 जागा काँग्रेसला दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 28 जागा या सर्वेक्षणामध्ये मिळालेल्या आहेत. त्याव्यतिरिक्त जर का आपण बघितलं तर मनसे आणि इतर यांना 11 जागा, त्यांना प्लस मायनस 5 एकूण उणे अधिक 5 जागा अशा प्रकारची इथे आखणी झालेली दिसते. 288 जागांपैकी भाजप सर्वाधिक पुढे दिसतोय. 151 जागांची त्यांना म्हणजे भरघोस अशी आघाडी दिलेली आहे. मुळात या आकड्यांवरती प्रकाश पवार तुम्हाला विचारायचे हे आकडे किंवा जे जातीनिहाय साधारणतः शिफ्ट दिसतोय इकडे महाराष्ट्रातल्या मतदारांचा तो तुम्हाला मान्य आहे का, तो तुम्हाला योग्य वाटतोय का आत्ताच्या या क्षणाला? तुम्ही जो पहिला आकडा दाखवलेला आहे तक्ता, तो तक्त्याप्रमाणे जर पाहिलं तर खालचे आकडे म्हणजे निवडणूक निकालाच्या बद्दलचे दाखवलेले ते बरोबर आहेत असं मी म्हणेल. परंतु वरच्या तक्त्यामध्ये काय जर फरक झाला तर खालचा तक्ता सुद्धा बदलण्याची दाट शक्यता आहे. परंतु याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा जो आहे तो असा आहे की साधारणपणे 2014 लोकसभा निवडणुकीमध्येच महाराष्ट्रातले सर्व समूहांची चलबिचल झाली होती आणि ती चलबिचल झाल्यानंतर या 3-4 महिन्यामध्ये हे जर खरोखरच तुम्ही दाखवताय त्या पद्धतीनं भाजपकडेच लोक गेलेले असतील तर म्हणजे विशेष करून एक ट्रेंड असा दिसतोय की कुठलाच समूह भाजपच्या विरोधात नाही हा याच्यावरती एक क्लिअर कट संदेश दिसतोय किंवा बाजू दिसती. दुसरा मुद्दा दिसतोय तो म्हणजे की शिवसेना फक्त मराठा जातीमध्ये त्यांच्या संख्येच्या प्रमाणात वोटिंग घेताना दिसतोय आणि त्याच्यानंतर कोणताच पक्ष मराठा समाजाच्या बद्दलचं त्यांच्या संख्येच्या बद्दल मतदान घेत नाही. त्याच्यामुळे मेजर बेल्टमध्ये शिव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जागा कमी दिसणं हे अगदी ओघाणी येतं जर ते आकडे खरे असतील तर. आणि त्याच्यानंतर राहिला दुसरा मुद्दा तो म्हणजे मुस्लिमांमध्ये 61% काँग्रेसला आणि SC समाजामध्ये 36% हे दोन आकडे मात्र काँग्रेसची दिशा अजून एकदा सरळ करताना दिसतात. आणि सरळ या अर्थाने की काँग्रेसला जनाधार कुठेतरी एका समूहामध्ये आहे. जो जनाधार तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला दिसत नाही, जो जनाधार तुम्हाला मराठा सोडून उरलेल्या कोणत्या समूहात शिवसेनेला दिसत नाही, परंतु काँग्रेसला मात्र मुस्लिमांमध्ये आणि SC समाजामध्ये हा जनाधार दिसतोय. त्याच्यामुळे काँग्रेसच्या जागांमध्ये मात्र जर असा जनाधार असेल तर जागांमध्ये काहीतरी वाढ होण्याची शक्यता राहते. बरोबर पवारसाहेब, या संदर्भात डॉक्टर मुणगेकर यांना प्रश्न विचारावा असा वाटतो की ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की काँग्रेसचा जनाधार जो वर्षानुवर्ष जी काँग्रेसची वोट बँक आहे ती या सर्वेक्षणात सुद्धा आपल्याला दिसते की ती वोट बँक स्थिर आहे. मग ती मुस्लिम समाजातलं काँग्रेसचं जे वर्चस्व असेल ते किंवा अनुसूचित जातींमधलं काँग्रेसचं वर्चस्व ते आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आतापर्यंत काँग्रेसने या समाजासाठी काम केलंय म्हणून त्यांना लोक मत देत आहेत की अन्य पक्षांमध्ये आतापर्यंत त्यांना ज्या पद्धतीचे नेते किंवा ज्या पद्धतीची फिलॉसॉफी त्यांना मिळत नाही म्हणून ते काँग्रेसला चिकटून आहेत? दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक तर मगाशी आपण जे जातीनिहाय म्हणजे कास्ट वाईज आपण बऱ्याच वेळा म्हणतो की जात गेली ह्याच्यावरून कळतं की अजून जात स्थिर आहे म्हणून जात नाही ती जात असं आपल्याकडे म्हटलं जात म्हणजे रेटोरिकली म्हणतात लोक. तसं असं की BJP ज्या लोकांचा जनाधार सर्वेक्षणामध्ये दिसतो त्याच्यामध्ये 65% लोकांचा म्हणजे 65% होटल ब्राह्मण समाजाचे आहेत. BJPचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की अनुसूचित जमाती ज्या पारंपरिक दृष्ट्या पहिल्यांदा काँग्रेसकडे होत्या, बरोबर, आता पण चर्चा राष्ट्रवादीने काँग्रेस नाही म्हटलं तरी एकच प्रवाह त्या अर्थाने आहे, एक वैचारिक प्रवाह म्हणून ते दोन पक्ष झाले सोडून द्या, एक काँग्रेस बेस म्हणून.
मेजॉरिटी ऑफ द म्हणजे तुमचे हे अनुसूचित जमातीचे लोक वळवून घेण्यामध्ये चाणक्य सर्वेप्रमाणे जर बीजेपीकडे गेलेले असतील तर त्यांच्या दृष्टिकोनात जमेची बाजू आहे. मुस्लिम समाज अजूनही 61% म्हणजे ह्याचा अर्थ असा की मोदींनी ज्या मध्यंतरी घोषणा केल्या, मोदी असं म्हणाले की आयुष्यभर अगदी मरेपर्यंत मुसलमान देशासाठी आत्मार्पण करतील वगैरे वगैरे, हे काय लोकांनी सिरियसली घेतलं नाही. आणि अजूनही 61% लोक काँग्रेसकडे त्यांचा ओढा आहे. ह्याचा अर्थ साधा असा होतो की आपण जे म्हणता संपूर्णपणे इथला सोशल बेस वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बदललेला असं आपल्याला म्हणता येणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी की जे संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण लोकांच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने मराठा समाजाच्या हातामध्ये केंद्रित झालेला आहे, होतं आणि अजूनही आहे, तो मराठा समाज आता ह्या चाणक्य सर्वेप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूला दिसत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे ज्यांच्याकडे आजही सत्तेचं केंद्रीकरण आहे फार मोठ्या प्रमाणावर, आणि तो काँग्रेस आणि एनसीपीला सगळ्यात मोठा हातरा बसेल. दोघांनी 27 आणि 28 दोघांचे 56 जागा त्याच्यामध्ये आहेत. आणि याचं एक महत्वाचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये मला असं वाटतं हे जर खरं असेल तर मराठा समाज हा अत्यंत चाणाक्ष म्हटलं पाहिजे की त्यांना अशी जर चाहूल लागली असेल की याच्या पुढे सत्तेची दारं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून आपल्याला सुखावं नाहीत, ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दूर गेल्यानंतर आपल्याला ते अधिक आपण सत्तेमध्ये असू, हे जर त्यांचं असेल तर राजकीय दृष्ट्या मराठा समाज महाराष्ट्रात त्यांच्याकडे जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून तसे अनेक नेते आलेले आहेत, तसे त्यांच्या मोठं काहीतरी 56 लोक गेले असे, असं टोटल सगळ्या लोकांनी मी कळलं म्हणजे काय आयराम काय म्हणतात आय डोंट नो, पण 56 लोक त्यांच्याकडे गेले. आता ह्याच्यावर मी कॉमेंट करत नाही, मला असं वाटतं की हे जर खरं असेल आणि हे उद्या प्रतिबिंबित झालं 19 निवडणुकीच्या निकालामध्ये की मराठा समाज हा सुद्धा शिवसेना आणि भाजपकडे वळलेला आहे, तर मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या अगोदर तो केंद्रित होता, आता तो अधिक चाणाक्ष म्हणावं लागेल, बिकॉज दे नो दॅट त्यांना सत्तेमध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणू शकत नाही. ठीक आहे, या मुद्द्यावरून आणखीन एक पुन्हा आपल्यासोबत एक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, शिवसेनेच्या निलमताई आपल्यासोबत आहेत. निलमताई, तुम्हाला हे आकडे तुम्हाला पटतायत का, तुम्हाला मान्य आहेत का? 71 शिवसेना आणि 151 आसपास भाजप, ही साधारणतः जी परिस्थिती आत्ताची या सर्वेक्षणातून दिसते मान्य आहे का तुम्हाला? निलमताई, याला जोडून मी एक प्रश्न विचारतो. निलमताई, ही जर वस्तुस्थिती जर प्रत्यक्षात आली तर भाजपचा मुख्यमंत्री असेल आणि शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता असेल. जनता जो काही जनादेश देईल तो स्वीकारावाच लागेल, त्यात काही प्रश्न नाहीये. आणि त्याच्यामुळे चाणक्याचा सर्वे तसाच्या तसा जर का आला 19 तारखेला तर तो न स्वीकारणं वगैरे म्हणण्याला काही अर्थ नाहीये, कारण जनतेने तो दिलेला आहे, पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की आज तुम्ही जे जातीनिहाय संपूर्ण दाखवलं वर्गीकरण, त्याच्याबद्दल मला असं वाटतं की मराठा समाज आहे शिवसेनेच्या बरोबर, पण मुळात आमची जी बांधणी आहे सगळी शिवसेनेची, त्याच्यात तुम्हाला कल्पना आहे की कुठलाही जातीचा विवाह किंवा मुद्दामून अमुक एका जाती जमातीसाठी सेल अशा प्रकारची शिवसेनेची बांधणीच झालेली नाही आहे. बांधणी जी आहे ती जातीच्या पलीकडे जाऊन हिंदुत्वाच्या विचारावरती हा पक्ष बांधला गेलेला आहे. आता त्याच्या काही स्ट्रेंथ आहेत, शक्तिस्थानं आहेत. ओबीसी आत्तापर्यंत आमचे फार मोठ्या प्रमाणात बरोबर होते, जे आमदार आमचे आहेत त्याच्यात सुद्धा अनुसूचित जातीच्या बऱ्याच जणांची तिकीटं त्यावेळेलाही दिलेली होती, 2009 सालची घटना आपण पाहिली तर. आता त्याच पद्धतीने पण एक मी म्हणू शकते की चाणक्याचा पोल च्या बरोबर थोडं तुलनात्मक करायला लागणारे काम, परंतु म्हणजे आतापर्यंत या जातीचे लोक कुणाकुणाला कशी मतदान किती टक्क्यात करत होते, पण एक स्पष्ट दिसतंय की संपूर्ण महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या ढवळून निघालेला आहे आणि अमुक एक जात ही अमुक एका पक्षाची व्होट बँक म्हणून राहील अशातला भाग नाहीये. संपूर्णपणे तिथे सरमिसळ झालेली आहे आणि त्याचा परिणाम हा निवडणुकीत दिसू शकतो, ही मला असं वाटतं एक वस्तुस्थिती आहे. त्याचं प्रतिबिंब त्या आकड्यातून पडलंय का नाही पडलंय हा पुढच्या चर्चेचा विषय राहील. मंदार आणि महेश, मला पुढच्या एका कार्यक्रमाला जायचं आहे, पण मी फोनवरती अर्धा पाऊण तास उपलब्ध आहे. जागांचे आकडे आल्याबरोबर ती कुठे जात नाहीये, ती तुमच्यावर असेल, फक्त फोनवर असेल. ठीक आहे, आकडे आपण मांडलेले आहेत, टक्केवारी मांडलेली आहे, निश्चित तुमची प्रतिक्रिया आम्ही घेऊ या पुढच्या सगळ्या चर्चेमध्ये सुद्धा. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जातीनिहाय जे काही वर्गीकरण आपल्यासमोर आता आलेलं आहे, जे आकडे आलेले आहेत ते आकडे आणि टक्केवारी जी आहे ती एकमेकांची साधर्म्य साधणारी आहे
आहे किंवा नाही हेही आपण पुढच्या भागामध्ये चर्चेला आणणार आहोत. प्रकाश पवार आपल्या सोबत आहेत, विश्वास ठाकूर आपल्या सोबत आहेत, या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेकमध्ये.